समाजकारणाच्या वाटेवरून वाटचाल करणारं स्वर्गीय दिबा पाटील यांचा लोकहिताचा वारसा पुढे नेणारं एक संघर्षशील युवा नेतृत्व, उत्तम संघटक, युवकांची स्पंदनं जाणणारं, मैत्रीपर्व जपणारं, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध चीड असणारं, जिल्हा परिषदेच्या दोन निवडणुकांमध्ये आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणारं, जिल्हा परिषदेच्याही पुढे जाऊन राजकीय क्षेत्र पादाक्रांत करण्याची क्षमता असलेलं उरण जासई परिसरातील समाजशील नेतृत्व, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथदादा ठाकूर म्हणजे माणूस मोठ्या मनाचा, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या दमदार व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वैजनाथदादा ठाकूर मित्रमंडळ। कोरोनाच्या संकट काळात सह्याद्री प्रतिष्ठानने उल्लेखनीय कार्य केलंय। यात सेवा कार्याचा भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पेण तालुक्यात जिते, मांगळूर, गडप आणि वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन सिलेंडर किटचे मोफत वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या स्वखर्चाने हे ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन या रुग्णालयांमध्ये जाऊन स्वतः वाटप केलेत। याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा म्हात्रे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानने हाती घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून भविष्यात पेणमध्ये जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर याचा नक्की उपयोग होणार असे सांगितले। प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्हाला चार ऑक्सिजन सिलेंडर आपल्या पेण तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र गडप, वाशी, जिते आणि कामारली यांना प्राप्त झाले। तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे। या ऑक्सिजन सिलेंडरचा भविष्यामध्ये जर आपले कोरोना पेशंट वाढले तर आपल्याला खरोखर उपयोग होणार आहे आणि खरंच म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत आणि ते अतिशय म्हणजे एक ह्याच्यातून समाजसेवेच्या ह्याच्यातून एक चांगलं कार्य करत आहेत। तर त्यांच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा। धन्यवाद। ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत, ही बाब सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या लक्षात आली। पेणमधील कोरोना रुग्णांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वखर्चातून ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतले। ऑक्सिजन अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये या भावनेने हे सिलेंडर प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केले असल्याचे सांगितले। आज साहित्य प्रशासन पेणतर्फे ज्या चार प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत त्यांना आपण ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे पूर्ण अख्खं किट दिलं आपण त्यांना। त्याचं तात्पर्य एवढंच की आम्ही गेले दोन दिवस पत्रामध्ये म्हणजे न्यूजपेपरला आणि चॅनलला बातम्या ऐकतोय की ऑक्सिजनच्या अभावी कोरोना पेशंटचा मृत्यू। जर असं होत असेल तर आमच्या विभागातील किंवा आमच्या भागातील माणसांची जबाबदारी घ्यावी असं आम्हाला वाटलं आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सगळे जे दूरसेवक आहोत आम्ही पेण तालुक्यामधले त्यांनी आम्ही स्वतःच्या खिशामधनं पैसे काढून हे कुठलाही आम्ही आर्थिक हातभार कुठल्या पक्षाचा घेतला नाही किंवा कुठल्या कमीचा घेतला नाही। आम्ही प्रत्येकाने खिशातनं पैसे काढून आज चार ऑक्सिजन सिलेंडरचे मोठे किट जे आहेत ते आपण चारही प्रायमरी हेल्थ सेंटरला आज आपण देऊन आलो जेणेकरून आपल्या इथलं कोरोना पेशंट जर ऑक्सिजनची गरज लागली तर ऑक्सिजनच्या अभावी त्याचा मृत्यू होऊ नये हे आमची त्यामागील भावना आहे। सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांच्यासह मांगळूर सरपंच नीता दळवी, रोडे माजी सरपंच स्वप्नील म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य रोशन टेमघरे, सुभाष टेंबे, सुधीर पाटील, अक्षय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ऑक्सिजन सिलेंडर किटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाबद्दल सह्याद्री प्रतिष्ठानचे कौतुक केलं जात आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी सुनील पाटील, पेण।